जयशिवाय मित्रांनो मित्रांनो गेल्या काही दिवसापासून राज्याच्या विविध भागामध्ये परतीच्या पावसानं मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातलेला आहे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे काही ठिकाणी काढलेला उडीद असेल मूग असेल सोयाबीन याचं पूर्णपणे नुकसान झालेलं आहे कापसाची बोंड फुटलेली आहेत कापूस वेचणे चालू आहे याच्यामध्ये चा कापसाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे तुरीमध्ये सुद्धा पाणी साचल्यामुळे तुरीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान दिसून येत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये या खरीपाच्या पिकाचं जर नुकसान होत असेल आपल्याकडं जर अतिवृष्टी किंवा हा सततचा पाऊस सुरू असेल तर आपण आपल्या झालेल्या नुकसानीकरता पीक विम्याचा दावा दाखल करू शकता मित्रांनो याच्यासाठी ऑनलाईन पद्धतीनं ऑफलाईन पद्धतीनं दावे दाखल केले जात आहेत ते दावे स्वीकारले जात आहेत आणि सर्वात सोपी अशी पद्धत ती म्हणजे पी एम ए बी ॲप्लिकेशनच्या माध्यमातून दावा दाखल करण्याची मित्रांनो पी एम एफ बी वायचं ॲप्लिकेशन नवीन आपण पाहिलं होतं की यात पूर्वीच अपडेट झालेलं आहे त्याच्याबद्दल माहिती घेतली होती आणि बऱ्याच जणांच्या माध्यमातून सांगण्यात येतो की याच्या ये माध्यमातून आम्हाला क्लेम दाखल करता येत नाही किंवा ऑनलाईन पद्धतीनं क्लेम कसा करायचा याच्याबद्दलसुद्धा माहिती घ्या म्हणूनच या सर्व कारणास्तव आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने आपण आपला क्लेम कसा दाखल करू शकतो याची माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो याच्यासाठी तुमच्याकडं पूर्वीचं पी एम एफ बी वायचं अप्लिकेशन असेल तर ते डिलीट करा नवीन अपडेट आलेलं ॲप्लिकेशन इन्स्टॉल करा ज्यांनी कुणी अपडेट केलेलं आहे त्यांनी हे ॲप्लिकेशन आपल्या मोबाईलमध्ये ओपन करायचे ॲप्लिकेशन ओपन करा केल्याबरोबर सर्वात प्रथम तुम्हाला त्या ठिकाणी ऑप्शन विचारले जाणार आहे ती म्हणजे इनची त्या ठिकाणी तुम्हाला लॉग इनला दोन पद्धतीनं तुम्ही लॉग इन करू शकता एक तर तुमचं मोबाईलनुसार जे तुम्ही पूर्वी रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर लॉग इन आणि दुसरं कंटिन्यू ॲज गेस्ट कंटिन्यू याच गेस्टमध्ये मी आहे पूर्वी तुम्हाला मोबाईल नंबर द्यावा लागेल पॉलिसी नंबर द्यावा लागेल सर्व माहिती तुम्हाला याच्यामध्ये द्यावी लागेल ही खूप मोठी प्रक्रिया आहे त्याच्यामुळे आपलं रजिस्ट्रेशन याच्या अंतर्गत करून घ्या जेणेकरून तुम्ही मोबाईलनुसार लॉग इन करू शकता मोबाईल नंबर टाकायचा मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्ही ओ टी पीनुसार लॉग इन करू शकता किंवा तुम्ही जो पासवर्ड जनरेट केलेला असेल तो पासवर्ड टाकून याच्यामध्ये लॉग इन करू शकता लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर एक इंटरफेस खुलेल ज्याच्यामध्ये आपण यापूर्वीसुद्धा पाहिलेले की माय पॉलिसी म्हणजे तुमच्या पूर्वीपासूनच्या आतापर्यंत जेवढ्या काही पॉलिसीज आहेत ते त्याच्या अंतर्गत पाहू शकता तुमच्या क्लेमची स्थिती वगैरे पाहू शकता ज्याच्याबद्दल आपण पूर्वीच एका व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेतलेली आहे आज आपण पाहणार आहोत क्रॉप लॉस एंटिमेशन अर्थात पीक विम्याचा क्लेम दावा मित्रांनो याच्यासाठी आपल्याला क्रॉप लॉस इंटिमेशनवरती क्लिक करायचंय क्रॉप लॉस इंटिमेशनवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक नवीन पेज खुलेल ज्याच्यामध्ये सर्वात प्रथम आपल्याला राज्य निवडायचंय याच्यामध्ये स्टेटची यादी दाखवलेली आहे याच्यामधून आपल्याला महाराष्ट्र सिलेक्ट करायचं महाराष्ट्र सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला पुढची एक ऑप्शन निवडायसाठी दिलेली आहे ते म्हणजे खरीप आणि रबी आता आपण खरीपचा क्लेम करतो याच्यामध्ये आपल्याला खरीप सिलेक्ट करायचे आहे स्कीम कोणती पी एम आहे कारण आपण पीक विमा आणि जर फळ विमा असेल तर डब्ल्यू बी सी आय एस ही योजना आपल्याला निवडायची आहे दोन हजार चोवीस करून आपल्याला वरती क्लिक करायचे आहे दोन हजार चोवीस करून आपण वरती क्लिक केल्यानंतर पुढच्या पेजवरती आपल्याला रिडायरेक्ट केलं जाईल पुढच्या पेजवरती रिडायरेक्ट केल्यानंतर आपण पाहू शकता या ठिकाणी आपल्याला आपले जे काही क्रॉपलॉस इंटिमेशन असतील ते दाखवले जातील इन प्रोसेस आणि कम्प्लिटेड आता या ठिकाणी आपण पूर्वी क्लेम केलेला नाही त्याच्यामुळे दोन्ही ब्लँक दाखवत आहे या ठिकाणी इंटिमेट न्यू क्लेम वरती आपल्याला क्लिक करायचंय आहे न्यू वरती क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकता आपली जी काही पॉलिसी असेल या नंबरशी रिलेटेड ती पॉलिसी दाखवली जाईल त्या पॉलिसीवरती क्लिक केल्यानंतर याच्या अंतर्गत आपली असलेली पिकं दाखवली जातात आपण किती पिकं याच्यात भरलेली आहेत आणि ज्या पिकाचे नुकसान असेल त्या पिकाचा क्लेम करण्यासाठी आपल्याला पीक निवडायचंय आता पीक निवडताना काळजी घ्यायची की याच्यामध्ये जे काही पीक निवडू आपण त्याच्या क्रॉप कॅलेंडरनुसार त्याच्या काय अवस्था आहे त्याच्या पिकाची काढणी जी अवस्था आहे का स्टँडिंग क्रॉप आहे हे आपल्याला लक्षात घेणं अतिशय गरजेचं आहे कारण याच्यामुळेच मोठ्या प्रमाणात क्लेम बाद होतात आता तूर असेल तर स्टँडिंग क्रॉप येत आहे किंवा याच्यात उडीत मूग असेल तर आपलं ऑलरेडी हार्वेस्टेड पिकं येतात मग हार्वेस्टेड केल्यानंतर काढल्यानंतर आपल्या जर पिकाचं नुकसान झालं असेल तर ते आपल्याला त्या ठिकाणी निवडावं लागणार आहे स्टँडिंग क्रॉप हार्वेस्टेड आणि कट अँड स्पेड आपण कापून कट करून खाली ठेवलेलं पीक असेल आता याच्यामध्ये समजा जर तूर असेल तर आपल्याला स्टँडिंग क्रॉपच्या अंतर्गत येईल उडीद असेल सोयाबीन असेल मूग असेल किंवा मका असेल बाजरी असेल अशी अचे पिकं आपली काढणीच्या अवस्थेतली पिकं काढणी झालेली पिकं आहेत ती त्याप्रमाणे आपल्याला निवडावी लागणार आहेत आपलं जे काही नुकसान असेल ज्या पिकाचं नुकसान असेल ज्या परिस्थितीतलं नुकसान असेल ती परिस्थिती आपल्याला निवडायची आहे याची काढणी किती तारखेला झाली होती ती तारीख आपल्याला याच्यामध्ये कॅलेंडरनुसार निवडायची आहे काढणीच्या तारीख निवडल्यानंतर आपल्याला या ठिकाणी खाली माहिती द्यायची की आपलं नुकसान कशामुळे झालेलं आहे आता याच्यामध्ये नुकसानीचे खूप सारे प्रकार आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला आता सध्या सततचं पाऊस चालू आहे अतिवृष्टी चालू आहे याच्यामध्ये आपण एक्सेस रेनफॉल ही बाब निवडू शकता याच्यामध्ये वेगवेगळ्या बाबी दिलेल्या आहेत डिसीज असेल किंवा दुष्काळ असेल हे ते वगैरे वगैरे आहे ढगपुटी वगैरे आहे आता सारखे प्रकार काही जर निवडतात अशा काही ऑप्शन निवडू नका याच्यामध्ये एक्सेस रेनफॉलचे ऑप्शन आपल्याला निवडायचे त्याच्यानंतर युवन डेट कुठल्या तारखेला आपलं नुकसान झालेलं आहे ती तारीख याच्यामध्ये निवडायची आहे अठरा तारखेला झालं एकोणीसला झालं वीसला झालं ज्या तारखेला आपलं नुकसान झालेलं असेल ती तारीख आणि त्याची वेळ याच्यामध्ये आपल्याला सिलेक्ट करायची आहे तारीख आणि वेळ सिलेक्ट केल्यानंतर पुढे आपण जर पाहिलं तर आपल्याला जे काही आपण आता जे नुकसानीचं पर्सेंटेज आहे ते किती या ठिकाणी द्यायचे आहे सात टक्के सत्तर टक्के ऐंशी टक्के नव्वद टक्के शंभर टक्के जे काही आपलं असेल नुकसान ते आपल्याला याच्यामध्ये मेन्शन करायचं आहे आणि याच्यानंतर आपल्याला पिकाचा एक फोटो याच्यामध्ये घ्यायचा आहे आणि याच्यानंतर खाली आपल्याला एक कमेंट विचारलेली आहे त्या कमेंटमध्ये आपलं जे काही नुकसान असेल किंवा त्याच्याबद्दलची जर काही माहिती असेल जी माहिती आपल्याला द्यायची ती द्यायची आणि याला सबमिटवरती क्लिक करायचं आहे सबमिटवरती क्लिक केल्यानंतर जो फोटो असेल तो अपलोडिंग होणार आहे अपलोडिंग झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी खाली एक नवीन मेसेज येईल युआर इंटिमेशन हॅज बिन रजिस्टर्ड सक्सेसफुली ताबडतोब त्याच वेळी आपल्या मोबाईलवरती एक टेक्स्ट मेसेज सुद्धा पाठवला जाईल ज्याच्यामध्ये आपले जे काही कंप्लेन असेल त्याचा डॉकेट नंबर आपल्याला या ठिकाणी दिला जाणार आहे आणि आपलं जे काही क्लेम असेल आपला जो काही दावा असेल तो दाखल झालेला अशा प्रकारची माहिती थी या ठिकाणी दिली जाणार आहे आपल्या स्क्रीनवरती इंटिमेशन नंबर वगैरे दाखवला जाईल आणि याच्यानंतर आपल्या दाव्याची जी काही स्थिती असेल ती प्रोसेसमध्ये दाखवली जाणार आहे याच्यानंतर पंचनामे होईल किंवा जर जास्त त्या ते भागातील दावे असतील तर रँडमली पंचनामे करून ते क्लेम पास केले जातील किंवा तुमचा वैयक्तिक पंचनामा करून तुमचा क्लेम ज्या नुकसानीच्या टक्केवारीमध्ये असेल त्या टक्केवारीमध्ये तो तुम्हाला पुढे पास केला जाईल किंवा जर काही त्याच्यामध्ये त्रुटी असेल तर तो बाद केला जातो तर अशा प्रकारे आता जर तुमचं नुकसान झालेलं असेल तर तुम्ही याच्या अंतर्गत ऑनलाईन पद्धतीनं हा क्लेम दाखल करू शकता तर मोठ्या प्रमाणात विचारणा केली जात होती की हा ऑनलाईन पद्धतीनं क्लेम कसा दाखल करायचा आणि याच्याच बद्दलची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो जवळजवळ ऐंशी लाखापेक्षा जास्त क्लेम हे दोन हजार चोवीसमध्ये दाखल केलेले आहेत आणि गेल्या दोन चार दिवसांमध्ये सुद्धा लाखो क्लेम शेतकऱ्यांच्या माध्यमातून अद्यापही दाखल केले जात आहेत मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्याच्यामुळे येणाऱ्या क्लेमची संख्या हे खूप मोठ्या प्रमाणात आहे या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना तशा प्रमाणात पीक विमासुद्धा वितरित केला जाऊ हीच अपेक्षा आहे भेटूयात नवीन माहितीसह नवीन सह धन्यवाद